महाराष्ट्राची हास्य जत्रा हा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामधले सगळे दिग्गज हे आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची स्मृती जागवण्यासाठी आम्ही त्यांना केवळ एक फोन केला की या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम करू इच्छितो, तुम्ही याल का? आणि त्यांनी त्या फोनवरती त्याला केवळ होकार दिला. केवळ सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे नाही तर त्यांची पूर्ण 12 जणांची टीम आज सकाळपासून इथं आलेली आहे आणि आपल्यासमोर दोन नाटुकली ती सादर करणार आहेत. काही जणांना असा प्रश्न पडतो की डॉक्टरांचा स्मृती दिन असताना हा हास्य जागर कसला, पण मला वाटतं हे देखील आपण समजून घ्यायला पाहिजे की मानसोपचारामध्ये असं म्हटलं जातं की फ्रॉइड असं म्हणायचा की ह्युमर किंवा हास्य हा सगळ्यात मॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सहन न होण्यासारखी परिस्थिती असते त्यावेळेला तिला हसून सामोरं जाणं हे करणारा माणूस, हे करण्याचं कौशल्य मिळवणारा माणूस हा मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहतो. तर मला वाटतं की आज डॉक्टरांच्या 10व्या स्मृतिदिनाच्या वेळेला आम्ही महाराष्ट्रासमोर हे हास्याच्या उपरोधिक हास्याच्या माध्यमातनं विचारांचा जागर करणारं एक नवीन विचारपीठ समोर आणतोय आणि त्यासाठी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दोघांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. खरं तर त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. मी त्यांना मगाशी गमतीनं असं म्हटलो की मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि महाराष्ट्रातले सगळे मानसोपचार तज्ज्ञ मिळून जेवढं मानसिक आरोग्याचं काम करत नसतील त्याच्या कितीतरी पट तुम्ही करता, कारण की तुम्ही रोज संध्याकाळी लोकांना हसवता. आणि मला वाटतं की जसं हिंदी सिनेमामधले सलीम जावेदची एक जोडी फेमस राहिलेली आहे का त्यांनी गाजवला, तसं महाराष्ट्राच्या हास्यरसिकांच्या मनावरती राज्य करणारी ही जोडी. आणि हा विचार करत असताना मला असं वाटलं की सलीम जावेदनी फक्त एक अँग्री यंग मॅन तयार केला जो पुढे आयुष्यामध्ये त्यांनी काहीच केलं नाही खरं म्हणायचं झालं तर कलेच्या पलीकडे, पण तुम्ही सामान्य माणसं आयुष्य समाजातली घराघरातली लोकांच्या समोर आणली की जी दैनंदिन जीवनातल्या अडचणींना हसून कसं सामोरं जायचं याचं त्यातनं प्रशिक्षण होतं आणि त्यामुळं तुमच्याविषयी खूप कौतुक आणि आपुलकी आहे आम्हाला सगळ्यांना. मी दीपक गिरमेंना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांचं स्वागत करावं. यानंतर मी समीर चौगुलेंना बोलवीन त्यांची काही ओळख करून देण्याची. त्यांची काही वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये, पण तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मी पण त्यांचे एपिसोड सारखे बघत असतो आणि त्यांचं सध्याचं ते गाजलेल्या स्किट मधलं गाणं तुम्हाला आठवत असेल, ते उंदीर मांजर पकडिंगो, बरोबर की नाही? आणि मांजर उंदीर पकडिंगो आणि दिवसभर असंच चालायचं. तर मी विचार केला की सध्याच्या आपल्या बाहेरच्या समाजामध्ये आणि राजकारणामध्ये हेच तर चाललेलं आहे, वेगळं काय चाललेलं आहे की उंदीर मांजर पकडतोय मांजर उंदीर पकडतोय आणि हेच चालायचं, आपण सगळ्यांनी बघत राहायचं. तर मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी प्रहसनांच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांच्या समोर आणतायत. तुमच्याविषयीचा वाद आदावा आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, त्यामुळे समीर सरांचं स्वागत करण्यासाठी अरविंद पाकले. यानंतर मी वनिता खरातांना आमंत्रित करीन. आपल्या सगळ्यांना वनिताचा देखील परिचय आहे. आपल्या समाजामध्ये बॉडी शेमिंग आणि स्वतःच्या शरीराशी ॲडजस्ट होणं आणि त्याचा अभिमान बाळगणं यातून निर्माण होणारे न्यूनगंड आणि अडचणी या इतक्या मोठ्या प्रमाणात असतात. तिने जे फोटो सेशन केलं ते मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात क्रांतिकारी म्हणावं असं, आणि कितीतरी जणांना स्वतःच्या शरीराविषयी आनंदी वाटावं त्यातून त्यांनी समाधान घ्यावं अशी भावना तिच्या त्या कृतीतनं निर्माण झाली, त्यामुळे या विचाराशी ती जोडलेली आहे. पाकले सरांना मी विनंती करतो की वनिताचं त्यांनी स्वागत करावं. यानंतर श्याम राजपूतांना मी बोलवेन. श्याम राजपूत हे मराठवाड्यामधून आलेले आहेत आणि आपल्याकडे अनेक वेळेला मराठवाडा खानदेश यांचा जणू काही कलाक्षेत्राशी काही संबंधच नाही असं समजलं जातं, त्यामुळं वऱ्हाडी भाषेला त्यांनी त्या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आणलेलं आहे परत, त्यामुळं मी मिलिंद देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर ओंकार राऊत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओंकार हे मुंबईची रंगभूमी गाजवलेले मराठीतले एक प्रमुख उभरते नट आहेत आणि तरुण जास्त शिट्ट्या वाजवत आहेत, त्यामुळं म्हणजे कंटाळा येण्याचा ते अभिनय करतात का खरंच त्यांना कंटाळा येतो, तर ते त्यांचा कंटाळा मला वाटतं कंटाळा येणाऱ्या मुलांना तुम्ही एक घराघरामध्ये प्रेस्टिज निर्माण करून दिलेलं आहे त्याच्यामुळे. मिलिंद देशमुख.
रोहित माने यांच्याविषयी आम्हाला खूप जास्त ममत्व आहे, कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ज्या सातारा जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम चालू केलं तिथला रोहित आहे, आणि सातारी भाषेला सातारी लहेजाला त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या व्यासपीठावरती सन्मान मिळवून दिलेला आहे, त्यामुळे रोहितचं स्वागत नंदिनी देशमुख यांनी करावं, नंदिनी जाधव यांनी करावं असं मी विनंती करतो. चेतना भट या देखील एक यशस्वी क्रीडा पटू आहेत, खो खो खेळायच्या त्या, आणि त्यांनी संगीतामध्ये डान्समध्ये त्यांना प्रावीण्य आहे, आणि त्या स्किटमध्ये समीर दादाला ते ज्या पद्धतीनं मारतात ना, मला वाटतं म्हणजे घराघरातल्या बायकांच्या मनातला राग त्यांनी सिम्बॉलाइज केलेला आहे त्या WWF पद्धतीच्या फाईटमधून. त्याच्यामुळे चेतनाचं स्वागत करण्यासाठी मी नंदिनी जाधवांना विनंती करतो. आमिर हडकर हे या सगळ्याचा खूप महत्त्वाचा भाग राहिलेले आहेत. मराठीत गेल्या 15-20 वर्षामध्ये आलेल्या सगळ्या हास्यविषयक मालिकांना त्यांचं संगीत आहे, आणि संगीतामुळे त्यामध्ये जी मजा येते ते आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे, त्यामुळं आमिर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीपाल ललवाणींना विनंती करतो. विनायक पुरुषोत्तम, आम्हाला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की विनायक हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेचा कार्यकर्ता आहे, आणि त्यांनी लिहिलेली स्किट्स ही आपण सगळेजण बघत असतो, तो समाज माध्यमातून सातत्याने व्यक्त होत असतो. मी ललवाणी सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचं स्वागत करावं. आणि दशरथ शिरसट हे या सगळ्या टीमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. या सगळ्या लोकांना, इतक्या स्टार लोकांना घेऊन यायचं, त्यांचं सगळं नियोजन करायचं, इथं हा कार्यक्रम करायचा, या सगळ्यासाठी दशरथ भाऊंनी खूप पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी स्वतः नाट्यक्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. ललवाणी सर, आणि माफ करा मला, श्रमेश आणि प्रथमेशचं स्वागत करायचं माझ्याकडनं विसरून गेलं. ते नुकतेच आलेले आहेत हास्य जसरीच्या ह्याच्यामध्ये, पण त्यांनी ज्या पद्धतीनं लोकांना लढा लावलेला आहे, दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी यावं मंचावरती. श्रमेश आज सकाळी आम्हाला भेटला, त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ज्यावेळेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला त्यावेळेला तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होता, आणि त्यांनी त्याला इतका धक्का बसलेला, त्याची डॉक्टर दाभोळकरांची काही ओळख नव्हती, त्यांनी एक लेख लिहिला आणि तो वेगवेगळ्या संपादकांकडे जात होता की हा लेख माझा प्रसिद्ध करा म्हणून, पण कोणी तो लेख प्रसिद्ध केला नाही. पण समाज माध्यमांमधनं आणि त्यांच्या स्किटमधनं ते सातत्याने समाजातल्या अपप्रवृत्तींच्या वरती भूमिका घेत असतात, आणि सध्याच्या कालखंडामध्ये ते खूप अवघड आहे, त्यामुळे तुमच्या दोघांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. मी ललवाणी सरांना विनंती करतो की त्यांनी श्रमेश आणि प्रथमेश दोघांचंही स्वागत करावं. आणि अतुल दादा आणि सोनालीताई हे आमच्या घरचे आहेत असं आम्ही समजतो, पण मी अनिश पटवर्धनांना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांचंही स्वागत करावं. ही सगळी मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाच्या पाठीशी निर्धारानं उभी आहेत की या सगळ्यांचं योगदान आम्ही सार्वजनिकपणे व्यक्त करू इच्छितो, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आणि यानंतर डायरेक्ट दोन स्किट होणार आहेत, आणि ती दोन स्किट झाल्यानंतर, प्रहसनं झाल्यानंतर त्यानंतर चर्चा होईल.